कसे आहात तुम्ही सगळे हाय कर पिलू हाय 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 बाय इथे इथे हाय इथे ये येस फायनल तिथे हाय केलेला आहे तर आम्ही आज चाललेलो आहोत दोन दिवसांच्या ट्रीप वर आणि त्यासाठी आम्ही हा असा भला मोठा फक्त आणि फक्त पिलूचा हा सगळा पसारा आहे तर तर यावर आम्ही आता ब्लॉग बनवणार आहोत की मी कोणत्या कोणत्या वस्तू पिलूसाठी घेतलेल्या आहेत डे टू डे लाईफच्या ज्या आहेत म्हणजे खाणं पिणं तिच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत सगळ्या रिक्वायर्ड तर त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत त्यावर मी आता ब्लॉग बनवणार आहे तर होपफुली हा तुम्हाला ब्लॉग आवडेल तर आपण एक एक वस्तू चेक करूयात आणि बघूयात तर आपण सुरुवात कपड्यांपासून करूयात तर इथे मी फुल्ली कवर्ड क्लोथ्स आणि ह्या तिच्या जरा वॉर्म थोड्याशा अशा पॅन्ट्स ड्रेसेस लाईक फुल पॅ सेट येथे टी शर्ट्स आणि पॅन्टचे सेट्स आहेत असे सेट्स घेतलेले आहेत आणि इथे फोटोशूटसाठी काही कपडे मी घेतलेले आहेत सो दॅट हॉटेल रूमवर मी शूट फोटोशूट करेल हे सुद्धा एक्स्ट्राचे क्लोथ्स आहेत हे दोन्ही टी शर्ट्स वगैरे असे ड्रेसेस ड्रेसेस घेतलेले आहेत तिथे ओके सो ओवरऑल एवढे कपडे मी तिच्यासाठी घेतलेले आहेत हे प्युअर कॉटनचे क्लोथ्स आहेत जे मी तिचे फेस क्लीन करायला किंवा यु नो खाल्ल्यानंतर किंवा इवन आंघोळीनंतर सुद्धा मी हे वापरू शकते क्लीन करण्यासाठी बॉडी पुसण्यासाठी तर मी हे जे ह्याचा तीनचा सेट घेतलेला आहे असे ऑलरेडी माझ्याकडे बरेचसे मी घेतलेले आहेत हे दोन प्रकार आहेत हे बांबूपासून बनलेले कपडे आहेत तर असेही दोन घेतलेले आहेत मी क्लोथ्स तुम्ही बघू शकता इथे की पर कॉटनचे पण घेतलेले आहेत एक्स्ट्राचे हे एक्स्ट्रा घेतलेलेच कधीही बेटर आहे कारण आपल्याला माहीत नाही आहे की सपोज तिने उलटी वगैरे केली बाळाने तर तोंड साफ करण्यासाठी किंवा यु नो टॉ टॉव टॉवेल म्हणून पण आपण वापरू शकतो तर नेक्स्ट सेक्शन आहे फूडचा जे सेरलॅक काइंड ऑफ जे फूड असतं ते मी घेतले आहे ते मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये मी तिला देत असते तर हे मी घेतलं आहे कारण की बॉईल्ड वॉटर जरी मला मिळालं हॉटेल रूममध्ये दे, तरी देखील मी हे तिला फीड करू शकते इथे इथे इन्स्टंट प्युरीज अशा मिळतात फ्रुट्स प्युरीज आहेत ठीक आहे ही ॲपल बनाना प्युरी ही माझ्या पिलूची फेवरेट प्युरी आहे तर त्याचं मी तीन पॅकेट घेतलेले आहेत हे फुल मील आपण म्हणू शकतो ग्रेन्स पण आहेत आणि फ्रूट्स पण आहेत सो so, ह्या प्युरीज पण मी जास्त घेतलेल्या आहेत तीन चार घेतलेल्या आहेत तर त्यात थोडी व्हरायटी पण घेतलेली आहेत म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीजचे फ्रूट्स वगैरे सो so, हे पण तिचं फेवरेट फूड आहे याच्यामध्ये झुकिनी आणि मला वाटतं स्वीट पटॅटो आणि हे मधलं जे आहे हा कुठल्या तरी कंदमुळाचा प्रकार आहे हे ती फार आवडीने खाते त्यामुळे हे पण मी एक्स्ट्राचे घेतलेले आहेत सो so दॅट uh, दुपारच्या मिलमध्ये किंवा रात्री मी तिला हे देऊ शकते सो असं मी घेतलेलं आहे हे मी घरात बनवून घेतलेलं आहे आणि ही खिचडी आहे डाळ मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी ज्याच्यात मी व्हेजीजचा वापर करून आ, मी खिचडी बनवली ही लिया ही बॉटल सिलिकॉनची आहे याला स्पून येतो आणि याला कवर पण आहे सो ही बॉटल अति अति जास्त उपयुक्त अशी आहे आणि ही आहे मिमी कंपनीची कंपनीची सो ही ट्रॅव्हलिंगसाठी तर खूपच जास्त फायदेशीर अशी बॉटल आहे ही सो so, हे मी थोडंसं फ्रीज करून घेतलेलं आहे आणि मग आत्ता जेव्हा मी जाईल दुपारी संध्याकाळच्या वेळी मी तिला मिलमध्ये दे। so, हे देऊ शकते ही खिचडी सो हे वेगळ्या प्रकारचं डब्बा आहे प्लॅस्टिकचा हा प्लॅस्टिकचा आहे सिलिकॉनचा नाही आहे पण याच्यामध्ये मी खालच्या डब्यामध्ये मी नाचणी घेतलेली आहे आणि वर मी गूळ आणि खजूर खजुराची पेस्ट अशी घेतलेली आहे याची मी खीर बनवते साजूक तुपामध्ये तर जर मला चान्स मिळाला इंडक्शन वगैरेची सोय झाली तर मी याचा वापर करून मी तिला खीर बनवून देऊ शकते सो हे हा डब्बा खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे मी ते कॅरी करू शकते नेक्स्ट तुम्ही बघू शकता वॉटर बॉटल मिल्कची बॉटल हे हा सगळा खाण्याचा शिक्षण शिक्षण आहे आणखी एक दाखवायचंय ते म्हणजे आमच्या पिऊचं फेवरेट चिप्स हे मक्याचे बनलेले आहेत आणि हे तोंडात गेल्या गेल्या यु नो विरघळतात असे पटकन जिभेवर सो हे मुलांसाठी लहान बेगीससाठी खूप छान आहेत आणि इवन आपण जर बाहेर फिरत असू शॉपिंग वगैरे करत असू किंवा रोड साईड असू आणि मुलं बेबीज जर सपोज रडत असतील किंवा यु नो फसी असतील फार तर हे आपण त्यांना देऊन शांत करू शकतो ते लोक फुलान म्हणजे बेबीज खूप जास्त एंगेज होतात याच्यात आणि खात बसतात ते त्यांच्या नादात ते त्यांच्या नादात खेळतात खातात सो हे फार फायदेशीर आहे हे प्लेन फ्लेवर आहे मक्याचा सो याच्यात बरेचसे फ्लेवर येतात सो म मी हा गाजराचा फ्लेवर घेतलेला आहे हे गाजराचं पण फार छान आहे आणि आणखीन आहेत ॲपल वगैरेचे फ्लेवर आहेत सो असे मी तीन पॅकेट घेतलेले आहे चिप्सचे ओके सो हे झालं आपल्या बेबीजच्या फूडबद्दल इथे आहेत बीब्स तीन चार प्रकारचे बीब्स घेतलेले आहेत हा तिचा फेवरेट बीब आहे याच्यात ती अजिबात किरकिर करत नाही एकदम इझी गोईंग आहे म्हणजे एकतर हा सिलिकॉनचा नसल्यामुळे ती चावत बसत नाही कारण तिला आता टीथिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती प्रत्येक वस्तू चावायचा प्रयत्न करते पण याच्यात ती चावत नाही एकदम एकदम मटेरियल पण एकदम असं पातळ असं आहे सो तिला असं ते कम्फर्टेबली गळ्याभोवती बसतं सो हे हा तिचा फेवरेट बीब आहे हा तर मला बाहेर जाताना घेऊनच जावा लागतो सो हा बीब आणि आणखीन एक आहे हा कॉटनचा आहे तोही मी कॅरी करते आणि अजून एकदम सिलिकॉनचे आहे ते सुद्धा मी कॅरी करणार आहे सो हे झालं बीप सेक्शन सो आर यू कॅन सी मोजे हँड ग्लोवज आणि टोपी ह्या मी घेतलेल्या आहेत तीन तीन जोड तरी मी घेतलेले आहेत ओके आणि मी आत्ता ते बॅग पॅक करताना अजून ॲड करणार आहे हे तुम्ही बघू हे आहे मफलर इवन टोपी घातल्यावर पण गळ्याभोवती थंडी वगैरे लागू शकते तर त्यासाठी आपण हे मफलर गळ्यात म्हणजे तिच्या टाकलं तर हे गळ्याला प्रोटेक्शन देतं सो so, हे फार इम्पॉर्टंट आहे हे मी एक कॅरी करते हे आहे स्लिपिंग सॅक आणि तुम्ही बघू शकता ही स्लिपिंग सॅक कशी आहे ती तर ही स्लिपिंग सॅक अशी आहे जरा मोठ्या साईजची आहे पण ती त्याच्यात यु नो you फुल know, स्लीव झाली आहे आणि याच्यामध्ये बाळ म्हणजे व्यवस्थित बसतं आणि कम्फर्टेबली त्याला म्हणजे बाळाला पण असं फ्लेक्झिबली मूव होता येतं याच्यामध्ये सो so, ही स्लिपिंग सॅट मी एक कॅरी करत आहे कारण दोन नाईट आम्ही तिथे असणार आहे सो so, एक इनफ आहे एक स्लिपिंग सॅट मी ही घेणार आहे ओके okay. सो so, तुम्ही बघत असाल ही पिलो यस तर ही पिलो आमच्या पिलूची फार फार फेवरेट पिलो आहे ती एकटीच त्याच्यासोबत खेळत असते त्याच्यावर डोकं ठेवून वगैरे ती अगदी झोपते तरीही पिलो मी घेणार आहे आणि हे या झिपलॉकच्या बॅगमध्ये मी तिचे बॉडी क्रीम फेस क्रीम आणि पावडर नॅपी पावडर घेतलेली आहे आणि याच्यातच मला तिचं मसाज ऑइल पण ॲड करायचं आहे ते मी आता थोड्या वेळात ॲड करेल जायच्या आधी इथे तिच्या टीथिंगसाठी मी टॉईज घेतलेले आहेत हे तिला फार आत्ता गरजेचे आहेत कारण ती आत्ता टीथिंगचा टीथिंगमुळे तिला खूप जास्त पेन होतं तर हे मी टॉईज घेते जॅकेट जरा बॉम्ब आहे ते ओके आणि आता हे तिचे सगळे टॉईज तर हे टॉईज मला आत्ता लागणारच आहेत कारण मध्ये ती ऑन एंगेज राहते जर सपोज तिने जर मला त्रास दिला तर मला हे टॉईजची खूप जास्त नितांत गरज लागेल हे तिचे फेवरेट टॉईज आहे हा छोटासा बॉल आहे सो so दॅट मी हा कॅरी करू शकते हाही ती तिचा फेवरेट आहे आणि इवन आम्ही विचार करत आहोत की हे घ्यावं की नाही पण कदाचित मी तुम्हाला हा हे दाखवते याच्यात पण ती ऑन एंगेज होते सो हे तिचं सगळे फेवरेट टॉयज आहे याच्यातलं फार तर फार मी एखादं कॅन्सल करेल पण मी बऱ्यापैकी हे टॉईज घेऊन जाणार आहे सिलिकॉनचा बोल आहे आणि हा आय थिंक प्लास्टिकचा बोल आहे आणि हे तिचे सिलिकॉनचा स्पून मी घेतलेला आहे सिलिकॉनचा स्पून इन केस जर आम्हाला चान्स मिळाला की यु नो Uh, काही बनवायचं वगैरे तर मला हे युजफुल राहतील कारण की बनाना घेणार आहोत आम्ही सो बनाना मॅश करायला मला हे युजफुल राहील आणि तिला ते फीड करता येईल मला व्यवस्थित सो हाही घेत तर हे इंडक्शन बेस पातेलं एक छोटसं आहे आणि हा स्पून हे मी कॅरी करणार आहे जर मला तिथे इंडक्शन अवेलेबल झाला तर मी याच्यामध्ये बेबी फूड बनवू शकते पॅसिफायर सो हे ॲक्च्युली मला म्हणजे मी तिला पॅसिफायरची सवय लावलेली नाही आहे पण तरी देखील जेव्हा आम्ही बाहेर असतो शॉपिंग करत असतो किंवा फिरत असतो त्यावेळेस जेव्हा ती अशी खूप झोपायला येते आणि तिला खूप म्हणजे ती अशी फार इरिटेट होते तर त्यावेळेस जेव्हा हे आम्ही देतो तिच्या तोंडात तेव्हा ती, ती ते थोडंसं पटकन पाच दहा मिनटात झोपून जाते सो असं एकदा दोनदा आम्ही ट्राय केलं होतं सो दॅट आम्ही हे यावेळेस ट्रीपमध्ये कॅरी करणार आहोत पॅसिफाय हे वेट वाईप्स हे मी अजिबात फेससाठी वापरत नाही पण नॅपी चेंज केल्यावर मी हे क्लीन करण्यासाठी वापरते सो so, बॉडी पार्ट्सला हे आपण वापरू शकतो वेट वाईप्स आणि ह्याला असं छानसं हे आहे ओपन करायला सो so, दॅट हे व्यवस्थित राहतं लीक वगैरे होत नाही यातून सो so, हे कॅरी करायला पण सोपं आहे ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी पर तर हा अतिशय योग्य असा वेट वाईपचं पॅकेट आहे ओके ना हे हा पाऊच या मध्ये पण मी डायपर्स टिश्यू पेपर एक्स्ट्राचे सॉरी एक्स्ट्राचे सॉक्स असे घेतलेले आहेत आणि एक दोन नॅपकिन पण घेतलेले आहेत सो so, हा पाऊच माझ्या बॅगेमध्ये असेल कारण की हे सगळं सामान मोठ्या बॅगेत असेल पण हा पाऊच माझ्या हँडबॅगमध्ये असेल सो दॅट इमर्जन्सीला मी हे यूज करू शकते आणि हा आहे uh, पिलूचा फॅन्सी बॉक्स ज्याच्यामध्ये असे सुंदर सुंदर uh, तिचे फॅन्सी आयटम्स आहेत हेअरबँड हेअर क्लिप्स वगैरे वगैरे सो so, हे हे कॅ कॅरी करणं खूप गरजेचं आहे जेव्हा स्पेशली तुमचं uh, बेबी बेबी गर्ल असते आणि uh, अशा रबर बँड्स पण तुम्ही कॅरी करू शकता सो दॅट यु नो Uh, जर ड्राय पॅकेट्स ड्राय वस्तूंचे जे पॅकेट्स असतात ते वापरून झाल्यावर तुम्ही त्याला पॅक करू शकता ना टिश्यू पेपरचा बॉक्स आय I mean, uh, मीन तसं पॅकेट हे तर लागणारच आहे आपल्याला येस yes. खूप महत्त्वाची गोष्ट मी विसरले ती म्हणजे औषधं आउशदा। तर औषधांसाठी ऑफकोर्स एक वेगळी uh, एक, एक वेगळा पाऊच असलेला कधीही बेटर आहे सो यात सगळी औषधं आहेत तिची इवन बालघुटी जी असते तीसुद्धा मी तिला देते आणि तीसुद्धा याच्यात आहे बालाजी बाल बालघुटी अशी ही बालघुटी तीसुद्धा मी तिला देत असते आणि याच्यातच एक छोटासा स्पून पण ठेवलेला आहे मी सो दॅट मला ते इझी पडेल आणि अशी सगळी औषधं मी याच्यात घेतलेली आहेत कारण दोन दिवसाचा प्रवास आहे आणि आम्ही दुसऱ्या देशात चाललेलो आहोत त्यामुळे या गोष्टी इग्नोर करून नाही चालणार तिच्यासाठी बॅगेत जागा ठेवणं खूप गरजेचं आहे इवन माझी एखादी वस्तू किंवा विनायकची एखादी वस्तू राहिली तरी चालेल पण तिच्या वस्तू राहता कामाने सो हे सगळं घेतलेलं आहे मी सगळी पॅकिंग म्हणजे आता सगळी तयारी व्यवस्थित केलेली आहे तिची आणि जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून माझी अजून माझी याच्यात ॲडिशन बाकी आहे बऱ्याच गोष्टी भरायच्यात पण साधारण नव्वद टक्के वस्तू तरी मी आत्ता घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि होपफुली या ब्लॉगमध्ये मी मला जे दाखवायचं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाळाच्या सगळ्या वस्तू ज्या मी मोठ्या ट्रॅव्हलिंगसाठी मोठ्या ट्रीपसाठी घेतलेल्या आहेत त्या मला ब्लॉगमध्ये कॅप्चर करायच्या होत्या सो होपफुली हा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि ठीक आहे अच्छा काळजी घ्या ब बाय